हो चॅटविलचाच श्लोक दशपुत्र बोलतोय. नाही नाही मी अपॉइंटमेंट घेऊन नंतर भेटणारच आहे तुम्हाला, पण मला जरा काही गोष्टी शेअर करायच्या होत्या तुमच्याशी आत्ता, इफ यू डोंट माइंड. वेल सर, खरं सांगायचं तर मला तुमच्यासारख्या तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञाची आत्ता खूप गरज आहे. हो मी अशा काहीतरी गोष्टी करतोय ज्या खरं तर मी कधीच करणार नाही. म्हणजे होतंय असं ना सर की माझ्या माझ्या बुद्धीवर आणि मनावर काही ताबाच राहिला नाहीये. हो ज्यांचा ओव्हरऑल माझ्या व्यक्तिमत्वाशी संबंधच नाहीये काही. हो म्हणजे गोष्टी नकळत घडून जातात, मला घडताना त्या कळत नाहीत, पण घडल्यानंतर मात्र रिअलाइज होतात आणि मग कळतं की काहीतरी गोळ झालाय किंवा ती गोष्ट माझ्या हातून घडली असं काहीतरी होतं. आय नो मला तुम्हाला आता नीट सांगता येत नाहीये, पण प्रॉब्लेमचं स्वरूप साधारण असंच आहे. नाही मी 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 येऊन भेटेनच तुम्हाला. हो माझी खात्री आहे तुम्ही व्यवस्थित ट्रीट कराल मला. या थँक्यू सर, थँक्यू. मित्रा आलात आपण परत. येस. आईस्क्रीम घे. हे नको आहे मला. तुला तुझी समस्याच अजून नीट कळलेली नाहीये श्लोक. श्लोक तू जेव्हा वाईट काळातून जात होतास तेव्हा आई दादा तुझ्या बरोबर कायम होते. तुझी ती श्रीमंती तुझ्या बरोबर कायम होती श्लोक. मी आई दादा गौरव तुझ्या बरोबर भक्कमपणे उभे होतो कायम. तुझं गेलेलं वैभव तुला परत मिळालंय श्लोक. तुझा मान, तुझे पैसे, तुझे बँक अकाउंट, पोस्ट, चेकबुक्स हे सगळं परत मिळालंय. पण तू जर का माणसांची श्रीमंती गमवलीस ना तर या सगळ्याची काहीच किंमत राहणार नाही श्लोक. हे बघ मला नाही माहिती खरंच की तू गौरवशी असं का वागतोयस, आणि मला हेही नाही माहिती की तुला काय झालं, पण कुठल्याही परिस्थितीत ही माणसांची श्रीमंती जप श्लोक. Thank you.